ಓಂ ಶ್ರೀ ಪರಮಾತ್ಮನೆ ನಮಃ. ಅಥ ಷಷ್ಠೋಧ್ಯಾಯಃ ಆತ್ಮಸಂಯಮಯೋಗಃ. ಶ್ರೀ ಭಗವಾನುವಾಚ, ಅನಾಶ್ರಿತಃ ಕರ್ಮ ಫಲಂ ಕಾರ್ಯಂ ಕರ್ಮ ಕರೋತಿ ಯಃ. ಸ ಸಂನ್ಯಾಸೀ ಚ ಯೋಗೀ ಚ ನ ನಿರಗ್ನಿರ್ನ ಚಾಕ್ರಿಯಃ. ಯಂ ಸಂನ್ಯಾಸಮಿತಿ ಪ್ರಾಹುಃ ಯೋಗಂತೌ ವಿದ್ಧಿ ಪಾಂಡವ. ನ ಹ್ಯ ಸಂನ್ಯಸ್ತ ಸಂಕಲ್ಪಃ ಯೋಗೀ ಭವತಿ ಕಶ್ಚನ. ಆರುರುಕ್ಷೋರ್ಮುನೇರ್ ಯೋಗಂ ಕರ್ಮ ಕಾರಣಮುಚ್ಯತೆ. ಯೋಗಾರೂಢಸ್ಯ ತಸ್ಯೈವ ಶಮಃ ಕಾರಣಮುಚ್ಯತೆ. ಯದಾ ಹಿನೇಂದ್ರಿಯಾರ್ಥೇಷು ನ ಕರ್ಮಸ್ವನುಷಜ್ಜತೆ. ಸರ್ವಸಂಕಲ್ಪಸಂನ್ಯಾಸೀ ಯೋಗಾರೂಢಸ್ತದೋಚ್ಯತೆ. ಉದ್ಧರೆದಾತ್ಮನಾತ್ಮಾನಂ ನಾತ್ಮಾನಮವಸಾದಯೇತ್. ಆತ್ಮೈವ ಹ್ಯಾತ್ಮನೋ ಬಂಧುಃ ಆತ್ಮೈವರಿಪುರಾತ್ಮನಃ. ಬಂಧುರಾತ್ಮಾತ್ಮನಸ್ತಸ್ಯ ಯೇನಾತ್ಮೈವಾತ್ಮನಾಜಿತಃ. ಅನಾತ್ಮನಸ್ತು ಶತ್ರುತ್ವೇ ವರ್ತೇತಾತ್ಮೈವ ಶತ್ರುವತ್. ಚಿತಾತ್ಮನಃ ಪ್ರಶಾಂತಸ್ಯ ಪರಮಾತ್ಮಾ ಸಮಾಹಿತಃ. ಶೀತೋಷ್ಣ ಸುಖ ದುಃಖೇಷು ತಥಾ ಮಾನಾಪಮಾನಯೋಃ. ಜ್ಞಾನ ವಿಜ್ಞಾನ ತೃಪ್ತಾತ್ಮ ಕೂಟಸ್ಥೋ ವಿಜಿತೇಂದ್ರಿಯಃ. ಯುಕ್ತ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಯೋಗೀ ಸಮಲೋಷ್ಟಾಶ್ಮ ಕಾಂಚನಃ. ಸುಹೃನ್ಮಿತ್ರಾರ್ಯುದಾಸೀನ ಮಧ್ಯಸ್ಥದ್ವೇಷ್ಯ ಬಂಧುಷು. ಸಾಧುಷ್ವಪಿ ಚ ಪಾಪೇಷು ಸಮಬುದ್ಧಿರ್ವಿಶಿಷ್ಯತೆ. ಯೋಗೀ ಯುಂಜೀತ ಸತತಂ ಆತ್ಮಾನಂ ರಹಸಿ ಸ್ಥಿತಃ. ಏಕಾಕೀಯತ ಚಿತ್ತಾತ್ಮ ನಿರಾಶೀರ ಪರಿಗ್ರಹಃ. ಶುಚೌ ದೇಶೇ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪ್ಯ ಸ್ಥಿರಮಾಸನಮಾತ್ಮನಃ. ನಾತ್ಯುಚ್ಛುತನ್ನಾತಿ ನೀಚಂ ಶೈಲಾಜಿನ ಕುಶೋತ್ತರಂ. ತತ್ರೈಕಾಗ್ರಂ ಮನಃ ಕೃತ್ವಾ ಯತ ಚಿತ್ತೇಂದ್ರಿಯ ಕ್ರಿಯಃ. ಉಪವಿಷ್ಯಾಸನೆ ಯುಂಜ್ಯಾತ್ ಯೋಗಮಾತ್ಮ ವಿಶುದ್ಧಯೇ. ಸಮಂಕಾಯ ಶಿರೋ ಗ್ರೀವಂ ಧಾರಯನ್ನ ಜಲಂ ಸ್ಥಿರಃ. ಸಂಪ್ರೇಕ್ಷ್ಯ ನಾತಿಕಾಗ್ರಂ ಸ್ವಂ ದಿಶಶ್ಚಾನವಲೋಕಯನ್. ಪ್ರಶಾಂತಾತ್ಮಾ ವಿಗತ ಭೀಹಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ವ್ರತೆ ಸ್ಥಿತಃ. ಮನಸ್ಸಂಯಮ್ಯ ಮಚ್ಚಿತ್ತಃ ಯುಕ್ತ ಆಸೀತ ಮತ್ಪರಃ. ಯುಂಜನ್ನೇವಂ ಸದಾತ್ಮಾನಂ ಯೋಗೀ ನಿಯತ ಮಾನಸಃ. ಶಾಂತಿ ಶಾಂತಿನ್ ನಿರ್ವಾಣ ಪರಮಾಂ ಮತ್ಸಂಸ್ಥಾಮಧಿಗಚ್ಛತಿ. ನಾತ್ಯಶ್ನತಸ್ತು ಯೋಗೋಸ್ತಿ ನ ಚೈಕಾಂತ ಮನಶ್ನತಃ. ನ ಚಾತಿ ಸ್ವಪ್ನಶೀಲಸ್ಯ ಜಾಗ್ರತೋ ನೈವ ಚಾರ್ಜುನ. ಯುಕ್ತಾಹಾರ ವಿಹಾರಸ್ಯ ಯುಕ್ತಚೇಷ್ಟಸ್ಯ ಕರ್ಮಸು. ಯುಕ್ತಸ್ವಪ್ನಾವಬೋಧಸ್ಯ ಯೋಗೋ ಭವತಿ ದುಃಖಃ. ಯದಾ ವಿನಿಯತಂ ಚಿತ್ತಂ ಆತ್ಮನ್ಯೇವಾವತಿಷ್ಠತೆ.
निस्पृह सर्वकामेभ्यः युक्त इत्युच्यते तदा यथा दीपो निवातस्थः नेङ्गते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखमात्यन्तिकं यत्तत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचार्यते तं विद्या दुःखसंयोगवियोगैयोगसंहितं स निश्चयेन योक्तव्यः योगो निर्विण्णचेतसा सङ्कल्पप्रभवान् कामान् त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामम् विनियम्य समन्ततः शनैः शनैरुपरमे बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतत् आत्मन्येव वशन्नयेत् प्रशान्तमनसं खेनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषं युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् अत्यन्तं सुखमश्नुते सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखौ वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिरां चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढं तस्याहन्निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहञ्चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते असंयतात्मना योगः दुष्प्राप इति मे मतिः पश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतः योगाचलितमानसः
अप्राप्य योग संसिद्धिं काङ्गतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भय विभ्रष्टः छिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ये तन्मे संशयं कृष्ण छेतुमर्हस्य शेषकः वदन्यः संशयस्यास्य छेता नह्युपपद्यते श्रीभगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति प्राप्य पुण्यकृतान् लोकान् उषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमताङ्गेः योगभ्रष्टोऽभिजायते अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरम् लोके जन्म यदीदृशम् तत्र तं बुद्धिसंयोगम् लभते पौर्वदेहिकम् यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नन्दन पूर्वाभ्यासेन तेनैव क्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेकजन्म संसिद्धः ततो याति परां गतिं तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः।